अकोले नगर पंचायतच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये विकास कामांचा शुभारंभ आमदार डॉ किरण लहामटे व अगस्ती कारखान्याचे व्हाईस चेअरमन सीताराम पाटील गायकर यांच्या हस्ते संपन्न झाला. प्रभाग 10 चे नगरसेवक नवनाथ शेटे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. वाजत गाजत आमदार डॉ किरण लहामटे यांची या प्रसंगी मिरवणूक काढत या सर्व विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, अशोक देशमुख, प्रकाश नाईकवाडी, प्रदीप हासे, विकास शेटे, अमित नाईकवाडी आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सचिन खरात, MH टाइम्स मराठी, अकोले, अहमदनगर. आज अकोले शहरात नगर पंचायत हद्दीत प्रभाग क्रमांक 10 मध्ये आमदार साहेबांच्या निधीतून माझ्या प्रभागात 3 उद्घाटने करण्यात आली. त्यात पहिलं उद्घाटन कारखाना रोडला बाहेती यांच्या घरापासून ते महालक्ष्मी मंगल कार्यालयापर्यंत, दुसरं उद्घाटन अमोल नायकोडे यांच्या घरापासून तर बांदा सॉक्सर यांच्या घरापर्यंत, आणि तिसरं उद्घाटन बांदा सॉक्सर यांच्या घरापासून तर महालक्ष्मी मंगल कार्यापर्यंत. त्यानंतरचं जे उद्घाटन आहे ते भैरवनाथ टेकडीला गोडाऊनपासून ते अनिल नायकोडी सर यांच्या घरापर्यंत रस्त्याचं डांबरीकरण, आणि खाली 3 ठिकाणची जी उद्घाटनं झाली ती काँक्रीट गटारीची आहेत, RCC जम्बो. अशा प्रकारचं आमदार साहेबांनी निधी देऊन हे माझ्या प्रभागातील सर्व उद्घाटनांचा आज कार्यक्रम सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी गायकर टोटल रक्कम 73 लाखाची कोटी 73 लाख रुपयाचा निधी माझ्या प्रभागासाठी पहिल्याच टर्ममध्ये मला मिळाला, 1-2 महिन्याच्या अवधीमध्येच. तर आमदार साहेबांचे धन्यवाद तसेच आभार. तसेच या कामासाठी मला आमचे तालुका प्रमुख असतील मच्छिंद्र शेठ धुमाळ, गायकर मामा, प्रदीप शेठ असे, प्रकाश राव नायकडी, तसेच प्रभागातील सर्व नागरिकांनी पाहिजे ते सहकार्य केले. तर मी त्या सर्वांचेच प्रभागाच्या वतीने आभार मानतो, माझ्या वतीने आभार मानतो, तसेच आमदार साहेबांचे अभिनंदन करतो, गायकर साहेबांचे अभिनंदन करतो, तालुका प्रमुखांचे अभिनंदन करतो, आणि या ठिकाणी जे सर्व जनता उपस्थित राहिली त्या जनतेचे पण अभिनंदन करतो व त्यांना धन्यवाद देतो. या पुढेही असे सहकार्य मला राहावे ही विनंती करतो. थांब